शिवसेना म्हणाल तर शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन घट्ट एकमेकांमध्ये गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व, हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही कारण शिवसेना प्रमुखांनी जो एक कानमंत्र दिलेला आहे की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे म्हणूनच गेल्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी आदित्य एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आपले काही आमदार खासदार मंत्री काई -काई कोड़ी -कोड़ी काई -काई हे अयोध्येला जाऊन आले हिंदुत्वासाठी काय काय केले कोणी कोणी काय काय केले हेही बोलण्याची आता वेळ नाहीये पण हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेत विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल मग नेमकं झालंय काय ही शिवसेना कोणाची आहे काही जण असं आरोप करतायत की किंवा असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही ठीक आहे ना बाळासाहेबांची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत फरक काय नेमका असं काय मी नेमकं का केलेलं आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चाललेली आहे त्यावेळेला जे विचार होते तेच आपण पुढे नेत आहोत बरं त्याच्यानंतर म्हणजे आपल्यातून बाळासाहेब दोन हजार बारा साली गेले दोन हजार चौदा साली आपण एकाकी लढलो होतो तेव्हाही आपण हिंदूच होतो आत्ताही हिंदूच आहोत उद्याही हिंदूच राहणार आहोत मुद्दा विचार हा तोच राहणार आहे तोच असणार आहे पण दोन हजार चौदा साली सुद्धा जी लढलेली शिवसेना होती आणि जिनी एकटी एकट्याच्या ताकदीवरती प्रतिकूल परिस्थितीत त्रेसष्ट आमदार निवडून आणले आणि ते त्रेसष्ट आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती आणि त्याच्यानंतरची आत्तापर्यंतची वाटचाल म्हणजे मग मी आता गेली अडीच वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे माझ्यासोबत पहिल्या आणि आत्ताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व शिवसेना कोणाची शिवसेनेने हिंदुत्व सोडले का शिवसेना बाळासाहेबांचे राहिले नाही का मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे मग मधल्या काळामध्ये जे काय सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा